अहो, मिरचीचे दर उतरले काय, विश्वास बसत नाही। मग एकदा याच उत्कृष्ट चवीच्या आपल्या स्वाद मसाले पलूस आणि विटा मध्ये मिरची फक्त 200 रुपये किलो पासून महाराष्ट्रात कुठेही घरपोच मसाले आणि चटणीसाठी एक वेळ अवश्य भेट द्या। स्वाद मसाले करड तासगाव रोड पलूस आणि गांधी विद्यालय शेजारी विटा। संपर्क 75-30-98-66-66 आणि 75-30-80-66-66। मानसिंग बँकेस रुपये 7 कोटी 10 लाख नफा। 31 मार्च 2023 अखेर संपलेल्या आर्थिक वर्षात मानसिंग कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड दुधंडी या बँकेस रुपये 7 कोटी 10 लाख नफा झाल्याची माहिती बँकेचे संस्थापक जे के जाधव यांनी दिली। मार्च अखेर बँकेकडे 5,967 सभासद असून बँकेकडे एकूण ठेवी 185,73,00,000 इतके असून कर्जवाटप रुपये 149,28,00,000 इतके केलेले आहे। गुंतवणूक रुपये 50,72,00,000 आहे। तसंच बँकेचा नेट एनपीए 0% इतका आहे। सीआरएआर 12.7% इतका आहे। तसंच प्रतिकर्मचारी व्यवसाय 6,57,00,000 आहे। बँकेची थकबाकी 3.13% इतकी असून बँकेचे भागभांडवल रुपये 4,74,00,000 इतके आहे। एकूण राखीव व इतर निधी रुपये 24,25,00,000 इतका असल्याची माहिती दिली। बँकेच्या सध्या दुधंडी, सांगली, पलूस, विटा व कराड येथे 5 शाखा असून चालू वर्षात बँकेने कराड शाखेसाठी स्वतःची इमारत खरेदी केलेली असून सर्व स्वयंनियुक्त शाखेचे कामकाज स्वतःच्या इमारतीत सुरू केलेले आहे। 5 शाखांपैकी प्रधान कार्यालयासह 4 शाखा स्वमालकीच्या वास्तूत सुरू आहेत। बँकेमध्ये महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीची वीज बिले स्वीकारली जातात। तसेच पॅन कार्ड काढण्याची सुविधा तसेच आधार पेमेंटमुळे सर्व शासकीय अनुदान जमा होण्याची सुविधा सर्व शाखांमध्ये आहे। एसएमएस सुविधा ग्राहकांना मोफत दिलेली आहे। बँकेला आयएफएससी कोड असल्यामुळे आरटीजीएस व एनएफटीमुळे त्वरित फंड जमा होतात। ग्राहकांच्या सेवेसाठी बँकेने कोअर बँकिंग प्रणाली चालू केलेली असून मुख्य शाखा दुधंडी येथे एटीएम कॅश डिपॉझिट मशीन व पासबुक प्रिंटिंग मशीन बसवले आहे। ग्राहकांना रुपे डेबिट कार्डमुळे देशभरातील 2,50,000 जास्त एटीएम मधून पैसे काढता येतात। तसेच ग्राहकांच्या सोयीसाठी मोबाईल बँकिंग सुविधा सुरू केलेली आहे। तसेच यूपीआय सुविधा दिल्यामुळे ग्राहकांना घरबसल्या बँकिंग व्यवहार करता येतात। तसेच लवकरच व्हॉट्सअप बँकिंग सुविधा ग्राहकांसाठी सुरू करीत आहोत अशी माहिती बँकेचे चेअरमन सुधीर जाधव व व्हाईस चेअरमन दौलतराव लोखंडे, बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे चेअरमन हनुमंत कारंडे, जनरल मॅनेजर संभाजी जाधव यांनी दिली। याप्रसंगी बँकेचे सर्व संचालक व कर्मचारी वर्ग उपस्थित होते। 2023 या संपलेल्या आर्थिक वर्षामध्ये मानसिंग कोऑपरेटिव्ह बँकेला 7,10,00,000 इतका नफा झालेला आहे। तसेच बँकेच्या एकूण ठेवी 185 कोटी इतक्या आहेत। तसेच कर्जवाटप 149 कोटी इतके वाटप केलेले आहे। त्यामुळे बँकेचा नेट एनपीए 0% आहे। तसेच बँकेचा सीआरएआर 12.7% इतका आहे। या बँकेने या गेल्या आर्थिक वर्षामध्ये कर्ज वसुली असो किंवा इतर धडाडीचे काम असो आपल्या मानसिंग बँकेच्या कर्मचारी वर्गाने अत्यंत चांगल्या पद्धतीने केल्यामुळे बँकेला ह्या वर्षी नफा चांगला मिळालेला आहे। आणि माननीय जे के बापू जाधव यांच्या नेतृत्वाखाली तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व संचालक कर्मचारी वर्ग एक चांगल्या पद्धतीने काम करीत आहे। आपली मानसिंग कोऑपरेटिव्ह बँक ही अत्यंत सुदृढ अशी आहे। आज मानसिंग कोऑपरेटिव्ह बँकेच्या सांगली शाखा असो, विटा शाखा असो, पलूस किंवा कराड शाखा, दुधंडी शाखा ह्या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीने सर्व लोकांना चांगल्या पद्धतीने सोयीसुविधा देत आहे। यामध्ये सांगली, पलूस तसेच कराड आणि दुधंडी ह्या स्वमालकीची स्वतःची जागा या बँकेने स्थापित केलेली आहे। इथून पुढं बँकेचे सर्व सभासद असतील, कर्जदार, ठेवीदार, सर्व हितचिंतक या सर्वांचं सहकार्य असंच अशा पद्धतीनं राहावे एवढीच या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो।